सरकार अस्तित्वात यायचं आहे, सरकारला शपथ घ्यायची आहे, पण त्यांना जेव्हा बदललं तेव्हा त्याच्यामध्ये निवडणूक काळापुरतच त्यांची बदली आहे असं त्या आदेशामध्ये निवडणूक आयोगाचा होता। खरं म्हणजे असं होत नाही। मुळात आम्ही वारंवार सांगत होतो की रश्मी शुक्ला यांच्या निवडणुकीबाबतच वाद आहे, पण 2.5 वर्षापूर्वी सुद्धा त्यांची नेमणूक त्याच पद्धतीनं झाली, आताही होईल, भविष्यामध्ये अशा घटना घडत राहतील, बेकायदेशीर नियुक्त्या, बेकायदेशीर नेमणुका, त्या आपल्याला सहन कराव्या लागतील। कारण एक सैतानी बहुमत मिळालेलं सरकार या महाराष्ट्रावर लादण्यात आलेलं आहे, आणि हे बहुमत लोकशाही मार्गाने आलेलं नाही, हे बहुमत असंख्य घोटाळे, पैशाचा वापर, यंत्रणांचा वापर करून आल्यामुळे येणाऱ्या सरकारला सरकारवर कोणतंही नियंत्रण नसेल, हे बेफाम सरकार असेल, त्याच्यामुळे रश्मी शुक्लांची नेमणूक होईल, अन्य कोणाच्या नेमणुका होतील ह्याच्यावरती बोलणं म्हणजे भिंतीवर डोकं फोडून घेण्यासारखं असलं तरी आम्ही बोलत राहू, तरी कोणाला आवडो किंवा न आवडो प्रश्न विचारावे लागतील, सरकारला प्रश्न विचारावे लागतील, जिथे सरकार चुकतंय तिथे बोट दाखवावं लागेल। आणि आम्हाला मुंबई असेल, दिल्ली असेल, देशात असेल, प्रसंगी इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न हे उठवावे लागतील।